विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण जो सराव केला तो मनोर यावर आधारित होता आता आपण जो सराव करणार आहोत तो आरशातील प्रतिमा व याच्यानंतर जलप्रतिबिंब याबाबत आता आपण शिकलेलोच आहोत की आरशातील प्रतिमा काढताना आपल्याला प्रश्नाचं स्वरूप कसं असतं तर एक प्रश्नाकृती दिली जाते व त्यासाठी चार उत्तराकृत्या दिल्या जातात त्यापैकी एकच उत्तराची आकृती ही आपल्याला बरोबर मिळत असते त्यासाठी आपण काही क्लुप्त्यांचा वापर तुम्हाला सांगितला होता तर आज आपण सरावामध्ये फक्त प्रश्न आणि त्या क्लुप्त्यांद्वारे कसे सोडवायचे हा आपण भाग बघणार आहोत या ठिकाणी मी एक साधा कागद घेतलेला आहे तुम्ही घरी घेऊ शकता हा कागद किंवा परीक्षेला तुम्हाला कच्चं प्रश्नपत्रिकेत काम मिळतं त्यासाठी तुम्ही याचा वापर या प्रश्नांसाठी करू शकता चला आता आपण काय करतो हे आपल्याला माहित आहे की आपण दिलेली प्रश्नाकृती ही जशी तशी इथं उतरवायची आहे आपल्याला प्रश्न असा आहे की आरशातील प्रतिमा शोधा हा प्रश्न आपण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आरशातील विचारले का पाण्यातील जलप्रतिबिंब विचारले हे जाणणं खूप महत्वाचं आहे आता इथं विचारलंय आरशातील प्रतिमा याची आरशातील प्रतिमा आपल्याला हुडकायची आहे शोधायची आहे तर दिलेली प्रश्नाकृती जशीच्या तशी इथं ता काढून घ्यायची चला काढून घेऊया हे च च या ठिकाणी मी काढत आहे त्यानंतर र हे र मी या ठिकाणी काढलेलं आहे बघा च आणि र ही दोन अक्षर मी काढलेली आहेत आता आरशातील विचारलंय ना जेव्हा आरशातील काढायचं असतं त्यावेळेस हा कागद अशा प्रकारे दुमडायचा असतो लक्षात घ्या आरशातील विचारलंय म्हणून मी हा कागद असा दुमडणार आहे दुमडल्यानंतर मागच्या बाजूला स्पष्टपणे तो जे अक्षर आहे ते उमटलेले आहेत त्याच्यावर फक्त मी आता गिरवणार आहे जर मी गिरवलं तर मला या पद्धतीने बरोबर अक्षर मिळणार आहेत बघा मी फक्त गिरवलेला आहे आणि मला अक्षर मिळालेली आहेत आता हे उत्तरामध्ये कोणासारखं दिसतंय ते बघूया इथं बघा बरं नाही जुळत इथं बघा बरं इथं र जुळतंय परंतु च जुळत नाही त्यानंतर इथं बघितलं तर इथं च जुळतंय परंतु र जुळत नाही आणि इथं बघितलं तर हां बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जर आपण बघितलं तर र हे अक्षर रशी जुळतंय च हे जुळतंय याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळेस आरशातील प्रतिमा हा घटक घेतला होता त्यामध्ये प्रश्नामध्ये आपण पट्टीचा वापर याही कृत्यचा वापर सांगितला होता तर आपण या पट्टीचा वापर हा प्रश्न सोडवण्यासाठी करणार आहोत आपल्याला विचारलाय काय तर आपल्याला विचारलंय आरशातील प्रतिमा तर आपण आरसा म्हटला की आरसा समोर असतो त्यामुळे ही पट्टी धरताना सुद्धा मी अक्षराच्या समोर धरणार आहे मी जर अशी धरलीन थोडीशी जरी ॲडजस्ट केली तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला चर हा शब्द तुम्हाला पट्टीमध्ये स्पष्टपणे दिसते बघा आर आणि जे पट्टीमध्ये दिसत आहे तेच आरशातील प्रतिमा आहे पट्टीमध्ये दिसणारा शब्द आणि जो चौथा पर्याय आहे तो एक सारखा आहे बघा बरं जरा या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता खालच्या प्रश्नाकडे जाऊया इथं इंग्रजी अक्षरे दिलेली आहेत आपल्याला याची सुद्धा आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे आता या ठिकाणी जर विचार केला तर प्रश्नामध्ये बाहेरच्या भागात गोल आहे व पर्यायामध्ये मला चौकोन दिसतोय याचा अर्थ मी बाहेरचा पण भाग काढला पाहिजे आणि आतला पण भाग काढला पाहिजे कारण या ठिकाणी मी फसू शकतो म्हणून मी बाहेरचा पण काढणार आणि आतला पण काढणार चला आपण या ठिकाणी काढून घेऊया बघा या ठिकाणी गोल केलेला आहे आणि एन डी असं केलेलं आहे चला आपण या ठिकाणी मी गोल काढतो पहिल्यांदा सर्वात आधी हा बाहेरचा गोलाकार भाग मी काढला व त्यामध्ये एन आणि डी बघा आपण दिलेली प्रश्नाकृती जशीच्या तशी काढतो ही जशीच्या तशी मी या ठिकाणी काढलेली आहे आता हा कागद आरशातील विचारले ना हा कागद मी असा दुमडणार आहे दुमडल्यानंतर मागच्या बाजूला स्पष्टपणे ती अक्षरं उमटलेली आहेत फक्त ती मी गिरवणार आहे जर मी गिरवली तर मला या पद्धतीनं अक्षरं मिळत आहेत आणि हा बाहेरचा भाग सुद्धा मी गिरवत आहे जर गिरवला तर मला असा गोलाकार हा भाग मिळालेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही आकृती मिळालेली आहे आता ही फक्त जुळवून पाहायचे इथे जर मी जुळवली तर डी डी शी जुळतंय एन एन शी पण जुळत आहे परंतु जरा बाहेरचा भाग बघा बरं मग आपण अशी गडबड करू शकतो म्हणून प्रश्नाकृती आणि पर्याय हे बघणं खूप गरजेचं आहे कारण प्रश्नाकृतीमध्ये बाहेरचा भाग आतला भाग हा पण आपल्याला बघावा लागतो चला आता आपण चेक करूया ही आकृती जुळत नाही आपण जर पुढं आलो तर बाहेरचा भाग बरोबर आहे परंतु आज जर विचार केला तर हा भाग जुळत नाही म्हणून पुढे येऊया पुढं जर आपण आलो तर या ठिकाणी नी नीट निरीक्षण करा डी बरोबर जुळतोय परंतु एन जुळत नाही एनची तिरपिरेश बघा आपण जर बघितली तर आपल्या उत्तराची रेष असे आणि ता अशी गेले त्यामुळे हा जुळत नाही त्यानंतर चौथ्या पर्यायकडे या बरं चौथा पर्याय जर आपण बघितला तर हा डी बरोबर या डी शी जुळतोय आणि हा एन बरोबर या एन शी जुळतोय म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बघा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असा आपल्याला मिळणार आहे अतिशय सोपा प्रश्न होता आता हाच पट्टीनं कसं पाहता येईल ते आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी पट्टी धरलेली आहे बघा पट्टीमध्ये जर आपण ॲडजस्ट केली थोडी ही पट्टी मी इथं समोर धरतोय कारण आरशातील विचारले बघा इथं थोडीशी ॲडजस्ट केली तर बघा स्पष्टपणे मला चौथा पर्याय हा पट्टीमध्ये दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं मिळणार आहे तुम्ही पट्टी अशी ॲडजस्ट करून व्यवस्थित पाहू शकता या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असा आपल्याला मिळणार आहे आता पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी आपल्याला पंचेचाळीस हा अंक दिला आहे व त्याची आरशातील प्रतिमा आपल्याला या चार पर्यायातून ओळखायची आहे परत मी हा कागद घेतलेला आहे या कागदावरून आपण कृप्तीनुसार हा प्रश्न सोडवून पाहूया चला मी सांगितल्याप्रमाणे दिलेली प्रश्नाकृतीच जशीच्या तशी काढूया बाहेरचा भाग हा सगळीकडे सा सामानच आहे त्यामुळे बाहेरचा भाग काढण्याची गरज नाही आतला फक्त भाग काढूया चला काय अंक दिलाय पंचेचाळीस हा आहे असा मी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काढत आहे बघा हा पंचेचाळीस हा अंक आहे असा जसा प्रश्नाकृतीमध्ये दिलाय तसाच्या तसा मी या ठिकाणी काढत आहे आता हा अंक काढला मी तर कागद काय विचारले मला आरशातील विचारले आरसा म्हटलं की माझा कागद असा या प्रकारेच दुमडला गेला पाहिजे इकडून इकडं असाच माझा कागद दुमडणार आहे मी दुमडल्यानंतर मला इथं स्पष्टपणे ते अंक मागं गिरव गिरवले गिरव गिरव जर उमटलेले आहेत ते फक्त मी जर गिरवले तरी मला माझं उत्तर मिळणार आहे बघा या ठिकाणी मी फक्त जे माग अंक दे उमटलेले आहेत ते फक्त मी गिरवण्याचं काम करतोय बघा या ठिकाणी मी जर गिरवलं तर मला सेम जो मा माझं उत्तराचा पर्याय आहे तो मला मिळणार आहे बघा मी गिरवून झालेला आहे माझा आता आता हा पर्याय मला फक्त चेक करायचा आहे मी जर या ठिकाणी बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर मला या ठिकाणी योग्य पर्याय भेटत नाही कारण इकडं पाच इकडे चार हे उलट आहे पण इथं वेगळं आहे बघा या ठिकाणी चार आणि पाच हे कसं दिलेलं आहे तर जसं या प्रश्नाकृतीमध्ये तसं दिलेलं आहे थोडक्यात काय ही आकृती आपली याच्याशी जुळत नाही त्यामुळे आपण पुढे जाऊया इथं गेलो तर चार जुळतंय परंतु पाच हे जुळत नाही बघा चार जुळतंय परंतु पाच जुळत नाही आपण जर पुढच्या आकृतीमध्ये आलो तर आपल्याला काय लक्षात येतं तर पाच जुळतंय आणि चार पण जुळतंय याचा अर्थ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या पर्यायाकडे आपण जर आलो तर आपल्या असं लक्षात येतं की हे चार याच्याशी जुळत आहे हे पाच याच्याशी जुळत आहे याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन मिळणार आहे बघा बरं जरा दिसतंय का पाचला पाच व्यवस्थित दिसत आहे व चारला चारही व्यवस्थित मिळत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असं आपल्याला मिळणार आहे आता पट्टीचा वापर करून आपण याचं उत्तर तेच येते का बघूया तेच मिळणार आहे परंतु पट्टीचा वापर बघा आरशातील विचारले त्यामुळे मी समोर पट्टी धरतोय आणि फक्त इथं थोडीशी ॲडजस्टमेंट करतोय बघा जर मी इथं बघितलं हो मला स्पष्टपणे हा अंक जो आहे तुम्हाला पट्टीमध्ये पाहायला मिळतोय जो पर्याय क्रमांक तीनसारखा सारखा दिसतोय बघा पट्टीतल्या अंकाकडे बघा पर्याय क्रमांक तीनकडे बघा तुम्हाला बरोबर पाचला पाच बरोबर आहे चारला चार बरोबर आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असं आपल्याला मिळणार आहे अंकांवर आधारित पुढचं गणित पाहूया दिलेल्या या प्रश्नाकृतीची आरशातील योग्य प्रतिमा तुम्हाला या चार पैकी पर्याय उत्तराकृतीतून योग्य शोधायचे हा साधा कागद घेतलेला आहे पुन्हा एकदा त्याचाच वापर करूया चला दिलेली प्रश्नाकृती जशीच्या तशी इथं मांडून घेऊया बाहेरचा भाग बघाल तर बाहेरचा भाग सगळीकडे समान आहे त्यामुळे तो काढावा लागणार नाही ना फक्त आतले अंक काढून घेऊया काय दिलेलं आहे चारशे बावीस चार, चार हा अंक दिलेला आहे हा मी चार या ठिकाणी काढत आहे त्यानंतर दोन हा दिलेला आहे हा दोन मी या ठिकाणी काढत आहे त्यानंतर हा पुढचा दोन दिलेला आहे हा दोन इथे या मी ठिकाणी काढत आहे विचारले काय मला आरशातील मी कागद हा असाच दुमडणार आहे तुम्हाला असाच दुमडावा लागणार आहे हे लक्षात घ्या आरसा विचारल्यावर असा होता तो या प्रकारे दुमडलेला आहे चला आता या मला स्पष्टपणे या मागच्या बाजूला अंक उमटलेले दिसत आहेत त्याच्यावर फक्त मी मागाशी सांगितल्याप्रमाणे गिरवणार आहे हे झाले चार त्यानंतर हे दोन मी गिरवलं तर मला या पद्धतीने मिळते आणि हे शेवटचं दोन गिरवल्यानंतर मला सेम जे माग गिरवलेला आहे मी त्यानुसार मला आकृती मिळणार आहे बघा या ठिकाणी मी गिरवून माझं झालेलं आहे जर मी बघितलं तर आता याच्यासारखा दिसणारा योग्य पर्याय मला शोधायचा आहे जर मी इथं आलो तर मला योग्य मिळतोय का तर नाही मिळत बघा या ठिकाणी जर मी विचार केला तर मला इथं योग्य पर्याय मिळत नाही का तर इथं चार आहे इथं चार आहे का नाही म्हणजे हा पर्याय जुळत नाही त्यानंतर पुढे जाऊया या ठिकाणी जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर इथं दो दोन आहे दोन बरोबर आहे परंतु इथं चार नाही व्यवस्थित जुळत नाही याचा अर्थ आपण पुढे जाऊया पुढं गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की इथं सुद्धा दोन जुळतोय परंतु मधला दोन जुळत नाही चार ते जुळतोय त्यामुळे हाही जुळणार नाही ना कारण मधला दोन आहे असं घेतलाय त्यानंतर पुढच्या आपण ह्याच्याकडे पर्यायाकडे जाऊया पुढच्या पर्यायकडे जर आपण गेलो तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो दोन आहे तो हा दोन हवा हा चार पर्यायशी बरोबर जुळत आहे जर आपण चा, या ठिकाणी बघितलं तर हा दोन वरच्या दोनशी जुळतोय हा पण दोन जुळतोय आणि शेवटचा चार पण जुळतोय याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असा आपल्याला मिळणार आहे आता हाच प्रश्न पट्टीच्या सहाय्याने सोडवूयात बघा आरसा म्हटलंय त्यामुळे मी समोर पट्टी धरतोय थोडीशी ऍडजस्ट करतोय तुम्हाला हे दिसून जाणार आहेत अंक ते बघा या ठिकाणी मी जर बघितलं तर मला इथं स्पष्टपणे पट्टीमध्ये मला अंक दिसत आहेत चारशे बावीस कसं झाले बघा हे पर्याय क्रमांक चारशे सेम जुळतंय बघा पर्याय क्रमांक चारशे जर आपण थोडं हलवलं इथून इतु, तुम्हाला थोडंसं स्पष्ट दिसेल हा प्रश्न परंतु तुम्ही घरी प्रयोग केलात तर तुम्हाला स्पष्टपणे दिसणार आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार असं मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता आकृतींवर आधारित आरशातील प्रतिमा मिळवूया इथे एक आकृती दिलेली आहे व त्याची आरशातील प्रतिमा आपल्याला उत्तराकृतीमधून योग्य शोधायची आहे चला तर आपण या साध्या कागदाचा वापर करून उत्तर काढूया प्रश्नाकृती जशी तशी आपल्याला इथं काढायचे आकृती दिली आहे त्यामुळं व्यवस्थित बारका निरीक्षण करून प्रत्येक भागाचा प्रत्येक भाग आपल्याला हा या आपल्या कागदावरती नोंदवायचा आहे कारण आतला भाग असो किंवा बाहेरचा भाग असो यामध्ये आपल्याला ते फसवू शकतात म्हणून व्यवस्थित आपल्याला आकृती मिळवायची आहे मी या ठिकाणी आकृती काढत आहे बघा चौकोन दिला आहे आणि त्याचे चार भाग दिलेले आहेत चौकोन ते चार भाग मी या ठिकाणी काढले का आहेत गोलला गोल जिथं गोल आहे तिथंच मी गोल काढलेला आहे त्रिकोणला त्रिकोण बरोबर इथं काढलेला आहे त्यानंतर चौकोन चौकोनचा बारका चौकोन मी या ठिकाणी काढलेला का आहे त्यानंतर बरोबरचं चिन्ह बरोबरचं चिन्ह सुद्धा मी या ठिकाणी काढलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आकृती काढताना फक्त खात्रीही करायची की यातले सगळे चिन्ह यात यावेत व ते व्यवस्थित बारकाईनं आपण पाहायचे आहेत आता आरशातील प्रतिमा मिळवायची आहे ना तर कागद हा आपल्याला अशा प्रकारे याच पद्धतीनं गुंडाळला गेला पाहिजे धुमडला गेला पाहिजे मी तर धुमडलेला आहे आता फक्त याच्यावरनं मी गिरवतोय बघा गिरवल्यानंतर मला माझी जी योग्य आकृती आहे ती मला इथं मिळणार आहे बघा या ठिकाणी फक्त जे महाग उमटलेलं आहे त्याच्यावरती फक्त मी गिरवत आहे हे मी गिरवतोय बघा गिरवल्यानंतर मला माझी उत्तराची योग्य आकृती मिळणार आहे हा चार भाग तर कॉमन राहणार आहेत कारण उभ्या आणि आडव्या रेषे आहेत बघा इथं मला गोल मिळतोय मागं इथं मला त्रिकोण मिळतोय बघा त्यानंतर इथं मला हे चिन्ह अशा प्रकारे दिसतंय आणि इथं जो चौकोन आहे तो चौकोन आहे असं मला इथं मिळतोय आता आकृती उमटलेली मी काढलेली आहे आता फक्त मला हे ओळखायचं आहे की ही कोणासारखी दिसते इथं जर मी आलो तर बघा मला या ठिकाणी जर मी निरीक्षण केलं तर व्यवस्थित जुळत नाही कारण इथं त्रिकोण आहे इथं आलाय चला पुढे जाऊ द्या इथं त्रिकोण आहे इथं त्रिकोण आहे इथं गोल इथं गोला आहे इथं हे चिन्ह आहे इथं हे चिन्ह आहे इथं चौकोण आहे इथं चौकोण आहे याचा अर्थ ही आकृती या दुसऱ्या आकृतीशी तंतोतंत जुळते म्हणजे जी आपल्याला उत्तर पाहिजे ती म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता हाच प्रश्न आपण पट्टीच्या द्वारे सोडवूया ही पट्टी आरशातील विचारले म्हणून समोर धरूया आता पट्टीमध्ये आकृती मावत नाही बघा म्हणून मी काय करू शकतो तर मी वरचे दोन भाग आणि खालचे दोन भाग असे पाहू शकतो मी जर वरचे दोन पाहिले तर मला पाहि बघितलं तर दुसऱ्या आकृतीशी ते बरोबर जुळतायत बघा आहे का बघा दुसऱ्या पण जुळतायत तिसऱ्या पण जुळतायत म्हणजे याचा अर्थ माझा दुसरा तिसरा पर्याय असू शकतो पण जेव्हा मी खाली येतो तेव्हा बघा बरं चौकोन आणि बरोबरचं चिन्ह याचा जर विचार केला तर मला दुसरा पर्याय निवडावा लागतो म्हणजेच काय या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असं मला या ठिकाणी मिळणार आहे आता आकृतींवर आधारित पुढचं उदाहरण पाहूया बघा या दिलेल्या प्रश्नाकृतीचं आपल्याला उत्तराकृतीमधून योग्य आकृती निवडायचं आहे आता विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही आकृती किचकट असते कशी काढू तर अंदाजे तुम्ही काढू शकता कच्ची काढा कशी पण येऊ द्या थोडीशी त्याच्यासारखी दिसणारी येऊ शकते त्यामुळे उत्तराकृतीमध्ये अंदाज करून योग्य अंदाज करून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोडवू शकता चला तर या ठिकाणी मी दिलेली प्रश्नाकृती जशीच्या जा तशी इथं मांडतोय बघा या ठिकाणी उभी रेष मला पाहायला मिळते मी पहिल्यांदा उभी रेष काढतोय बघा या ठिकाणी पहिल्यांदा जी उभी रेष कॉमन आहे या ठिकाणी मी काढून घेतो बघा या ठिकाणी मला दिसते मी उभीरेष काढल्यानंतर त्याच्यामध्ये मला बघा हा चारसारखा भाग दिसतोय हा चारसारखा मी भाग काढला या ठिकाणी त्यानंतर इथं मला गोलाकार दिसतोय हा गोलाकार मी भाग काढतो हा गोलाकार भाग त्यानंतर इथं मला आयताकृती दिसतोय या ठिकाणी मी इथं बोर्ड असल्यामुळे पेनाचे उठण्याचा प्रॉब्लेम थोडासा होतोय कारण मागं बोर्ड आहे त्याच्यामुळे इथं जर मी असा आकार जर फिरवला तर मला सेम त्या प्रश्नाकृतीसारखा मिळणार आहे या ठिकाणी मी बघा काढत आहे हा कागद मी जर अशा प्रकारे दुमडला तर मला मागच्या बाजूला मी गिरवल्यामुळे जास्त मला योग्य आकृती मिळते मी फक्त ती गिरवत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी जर फिरवली तर मला इथं योग्य आकृती मिळत आहे यानंतर या आकृतीमध्ये बघा मी इथं योग्य आकृती काढलेली आहे आता तुम्हाला थोडीशी ती फिक्कड दिसत असेल तुम्ही अंदाजाने ओळखून जाऊ शकता तुम्ही जर प्रत्यक्षात याची जर सराव केला तुम्ही तर तुम्हाला शंभर टक्के यश किंवा शंभर टक्के आकृती मिळणार आहे ही जर आकृती मी जर पर्यायशी चर्चा करत गेलो पर्यायशी बघत गेलो तर मला मी जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा इथं मला जुळत नाही इथं पण मला जुळत नाही इथं पण मला जुळलेली ती वाटत नाही कारण या ठिकाणी खालच्या बाजूला आयत आहे मी जर पर्याय क्रमांक चार बघितला विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथं थोडंसं फिक्कट तुम्हाला दिसत असेल परंतु अंदाजाने तुम्ही ओळखू शकता की पर्याय क्रमांक चार हा योग्य पद्धतीने या आकृतीशी जुळत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं मला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता पट्टीचा वापर करून मी इथं तुम्हाला उत्तराकृती सांगत आहे आता या ठिकाणी या आकृतींचा आकार खूप मोठा आहे प्रश्नपत्रिके मी तुम, तुम्हाला पट्टीच्या आकाराची बरोबर आकृती मिळून जाते त्यामुळे तुम्ही शोधू शकता आता या ठिकाणी मला जरी आकृती मोठी असली तरी मला शोधता येऊ शकते मी एकेका भागाचं निरीक्षण करू शकतो त्रिकोण जर बघितलं तर त्या बाजूला टोक आहे बघा चौथ्या पर्यायामध्ये त्या बाजूला टोक आहे त्यानंतर अर्ध गोलाचा जर मी विचार केला तर अर्ध गोल हा इथं बघा मला डाव्या साईडला मिळतोय पट्टीमध्ये इथं डाव्या साईडला आहे बघा आणि हा आयताचा जर मी विचार केला खालच्या तर मला आयत हा उजव्या साईडला मिळतोय आयत हा त्या बाजूला उजव्या साईडला मला मिळत आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे मला योग्य पद्धतीनं मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण पाण्यातील प्रतिमा हे आता आपण पाहणार आहोत आणि याच्या आधी आपण जे बघितलं ते आरशातील प्रतिमा याबद्दल माहिती घेतली आता बघूयात प्रतिबिंब म्हणजेच जलप्रतिबिंब याबद्दल माहिती जलप्रतिबिंबामध्ये खालच्या बाजूला रेष असते रेश बघण्यापेक्षा मी असं सांगेन की तुम्हाला शिकवतानाही सांगितलेलं होतं की सूचनेकडे लक्ष द्या वर आरसा म्हटलं तर तुम्ही या पद्धतीने दुमडा पाणी म्हटलं तर वरून खाली दुमडा किंवा पट्टीच्या बाबतीत आरसा म्हटलं तर समोर लावा पाणी म्हटलं तर खाली पट्टी लावा चला हा प्रश्न सोडूया हो आपण हा कच्चा कागद मी या ठिकाणी घेतलेला आहे या कच्च्या कागदावर आपण हा प्रश्न सोडूया दिलेली प्रश्नाकृती जशीच्या तशी इथं आपण मांडायची आहे बघा बाहेरचा भाग सगळीकडे समानायचा चौकोन चौकोन मग त्यातल्या अक्षरे लिहूयात मध किती किचकट अक्षर आख्षा, अक्षर वाटत आहेत आपल्याला म्हणून आपण क्लुप्तीनं सोडवत आहोत मध हा शब्द लिहिलेला आहे मी बरोबर आता याची आपल्याला काय पाहिजे हो जलप्रतिबिंब पाहिजे याचा अर्थ हा कागद मला आता या पद्धतीने दुमडावा लागणार आहे मगाशी वेगळं होतं आता वेगळं आहे असा जर मी दुमडला तर या ठिकाणी स्पष्टपणे मला ते अक्षर उमटले दिसत आहेत हे फक्त मी गिरवण्याचं काम करत आहे बघा या ठिकाणी मी जर गिरवलं तर तुम्ही घरी प्रयोग करून बघा तुम्हाला स्पष्टपणे हा पर्याय मिळणार आहे बघा ठीक आहे तुम्हाला उत्तर मिळून जाईल बघा या ठिकाणी आपल्याला अक्षर मिळालेले आहेत आपण फक्त ते कोणाशी जुळत आहेत बघूया इथं आहे का तर नाही जुळत या ठिकाणी बघितलं तरीही ते जुळताना आपल्याला दिसत नाही कारण दह इथं वेगळं काढलेलं आहे इथं बघितलं तर इथं पण वेगळं आहे या ठिकाणी बघा हा या ठिकाणी जर आपण विद्यार्थी मित्रांनो बघितलं तर या म ला हे म आहे या ध ला हे द आहे याचा अर्थ या, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता पट्टीच्या सहाय्याने जलप्रतिबिंब या शब्दाचं मिळवूया आता जलप्रतिबिंब म्हटलेलं आहे याचा अर्थ पट्टी ही आपल्याला खालच्या बाजूला लावावी लागणार आहे चला मी जर पट्टी तर खालच्या बाजूला लावली थोडीशी जरी ॲडजस्ट केली तर बघा इथं स्पष्टपणे मला पट्टीमध्ये तुम्हालाही दिसत असतील बघा अक्षरं स्पष्टपणे मला दिसत आहेत ही अक्षर सेम टू सेम पर्याय क्रमांक चार प्रमाणे दिसत आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं मला मिळणार आहे अक्षरावर आधारित दुसरं उदाहरण पाहूया दिलेल्या या प्रश्नाकृतीचं जलप्रतिबिंब आपल्याला या उत्तर पर्यायातून निवडायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो दिलेली प्रश्नाकृती जशी तशी मी इथं काढतो बाहेरचा भाग जर बघितला तर सगळीकडे समान आहे त्यामुळे बाहेरचा भाग मला काढावा लागत नाही फक्त आतले अक्षर मी काढतो जी बघा या ठिकाणी मी जी हे अक्षर काढत आहे त्यानंतर ए ए हे अक्षर मी काढत आहे आणि त्यानंतर पी पी हे अक्षर काढत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जशाच तसं इथं मी अक्षर काढलेले आहेत आता विचारलंय जल प्रतिबिंब म्हणून मी कागद माझं प्रश्नाकडे लक्ष असलं पाहिजे जल म्हटलंय ना म्हणून मी कागद वरून असा खाली या पद्धतीने दुबडणार आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो स्पष्टपणे तुम्हालाही दिसत असेल थोडं थोडं की इथं अक्षर उमटलेले आहेत याच्यावर फक्त मी गिरवत आहे बघा जर मी गिरवलं तर मला उत्तराची योग्य आकृती पर्यायातून मिळणार आहे बघा जसंच्या तसं नाही जमलं आपल्याला तर थोडा अंदाज आपल्याला नक्कीच येऊन जातो चला या ठिकाणी बघा बरं हा जुळतोय का पर्याय तर हा जुळत नाही त्यानंतर इथं गेल्यानंतर बघा हा जी व्यवस्थित याच्याशी जुळतोय हा ए याच्याशी जुळतोय हा बी सारखा दिसतोय पी आहे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक दोन हा सेम आपल्या या आकृतीशी जुळत आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असं आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता पट्टीचा वापर करूयात आता या ठिकाणी आकृती मोठी व पट्टी लहान आहे तरी सुद्धा आपण एक एक अक्षराचा संबंध लावू शकतो कसा बघा जलप्रतिबिंब म्हटलंय म्हणून मी या ठिकाणी खाली पट्टी लावत आहे बघितलं पहिलं अक्षर जी तर मला असं कोणी कोणीकडे दिसतंय तर मला असं पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चारमध्ये दिसतंय बरोबर त्यानंतर मी इकडं आलो पुढं आता मला असंच एमध्ये पाहिजे मग ते कुणीकडे आहे तर ते मला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीनमध्येच फक्त दिसते आणि शेवट जेव्हा मी इथं येतो हे मला पी असंच दिसलं पाहिजे बी सारखं तर ते फक्त मला पर्याय क्रमांक दोनमध्येच पाहायला मिळते बघा म्हणजे काय तर जी जसंच्या तसं बघा पर्याय क्रमांक दोनमध्ये ए बघा पर्याय क्रमांक दोनमध्ये आणि पी बघा पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणजे बरोबर आरशा आरशातील प्रतिमा सॉरी पाण्यातील प्रतिमा जर आपल्याला पाण्यातील जलप्रतिबिंब आपल्याला जर पाहायचं असेल तर पट्टीद्वारे आपण एक एक अक्षर चेक केली तर ती आपल्याला पर्याय क्रमांक दोन नुसार मिळाली म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता जलप्रतिबिंब या प्रश्नाच्या बाबतीत अंकांचा विचार करूयात बघा या ठिकाणी पंधरा हा अंक दिलेला आहे ही संख्या दिलेली आहे व याचं जलप्रतिबिंब तुम्हाला उत्तराच्या पर्यायातून निवडायचं आहे आता जलप्रतिबिंब म्हटलंय चला कच्च्या कागदाचा वापर करतो आणि हा प्रश्न आपण सोडवूयात दिलेला दिलेली जी संख्या आहे ती आयाशी मांडूया कारण बाहेरचा भाग हा सगळीकडे समानच आहे त्यामुळे आतली संख्या जरी मांडली तरी आपली आपल्याला उत्तर मिळणार आहे हे झालं एक व हे झालं पाच बघा पंधरा हा अंक मांडलेला आहे आता आपल्याला जलप्रतिबिंब विचारलेला आहे काय विचारलंय जलप्रतिबिंब म्हणून कागद दुमडताना मी वरुण असा या पद्धतीनेच दुमडणार आहे इथं मला स्पष्ट उमटलेलं दिसत आहे जर मी याच्यावरनं नुसतं जर गिरवलं तर तरी मला माझं उत्तर मिळणार आहे बघा नुसतं फक्त मी या ठिकाणी गिरवत आहे आणि मला माझं उत्तर मिळालेलं आहे आता हे जे उत्तर मिळाले ते उत्तर आपण पर्यायशी जुळवून घ्यायचं आहे बघा हे उत्तर मिळाले चला आता आपण हे उत्तर जुळवून घेऊया जर आपण या ठिकाणी आलो नीट निरीक्षण पण आपण केलं पाहिजे तर या ठिकाणी जुळत नाही या ठिकाणी आलो तर पाच हे बरोबर दिसतंय परंतु एक बघा एक आहे असं काढले त्यामुळे हे जुळत नाही त्यानंतर पुढे जाऊया इथं जर आपण आलो तर बघा हा हा पर्याय थोडासा जुळलागत वाटतोय थोडासा कामन हा जुळतोयच बघा हा एक सेम बरोबर याच्यासारखा दिसतोय आणि हे पाच बरोबर याच्यासारखं दिसतंय याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असं आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता ही संख्या पट्टीच्या सहाय्याने आपण याचं जलप्रतिबिंब मिळवूया चला जलप्रतिबिंब विचारलंय ना जल म्हटलं की आपली पट्टी ही खालच्या बाजूलाच अशी आली पाहिजे चला आपण चेक करूया आपल्याला पर्याय क्रमांक तीन आपण आत्ताच उत्तर काढलेलं आहे ते याच्याशी जुळते का बघूया बघा पट्टीमध्ये जर पाहिलं तर सेम टू सेम पर्याय आपल्याला तिसरा दिसतो आहे बघा एक हा अंक सेम पर्याय क्रमांक तीनमधले एकसारखा दिसतो आहे आणि पाच हा अंकसुद्धा आपल्याला पर्याय क्रमांक तीनसारखा दिसत आहे म्हणजेच काय पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या प्रश्नाचं अतिशय योग्य आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण एक कागदाची पण एक क्लुप्ती वापरली होती बघा फक्त आपण आरशामध्ये ती घेतली नाही कारण दोन क्लुप्त्या अशा आहेत की त्या सुंदर आहेत आणि व्यवस्थित आपण वापरू शकतो चला आपण या क्लुप्तीचा विचार करूया आपण काय केलं होतं शिकवताना सांगितलेलं होतं आपण हा भाग हा पंधरा प्रश्नाकृती जशी तशी काढली आता इथं मला काय विचारलंय इथं मला विचारलंय जल जल म्हटलंय ना तर माझा कागद हा असाच वरून खाली आला पाहिजे आणि जर मी असा खाली आणला आणि थोडासा उजेडाकडे जर धरला तर मला बघा बघा मी धरलाय बरोबर बघा पर्याय क्रमांक तीन आणि या कागदावरचा अंक सेम तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे याही पद्धतीनं तुम्ही जर उत्तर काढलं फक्त जल म्हटलं की हा कागद वरून असा खाली दुमडा आणि पाणी म्हटलं की हा असा या बाजूनं असा उजवीकडून असा डावीकडून नेला तरी चालेल आणि जल म्हटलं की वरून खाली आपण आलो तर बघा पर्याय क्रमांक तीन उजेडाकडे धरला तर बरोबर मला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी योग्य मिळणार आहे तीन आहेत त्यापैकी कोणतीही तुम्ही वापरू शकता तीनही क्लुपत्यांद्वारे उत्तर तेच तुम्हाला मिळणार आहे